गरम पाण्यात टाकलंय साफवण्यासाठी, आणि त्या पण बारीक बारीक मी तुकड्या अशा केल्या आहेत, त्या पण मिक्स आहेत, आणि वजरीचे बारीक बारीक असे तुकडे केले. आता माझी एकदम चांगली साफ झाली, वजरी माझी साफसूफ झाली आहे. आता त्यात ना पाणी सुटतं, ते पाणी पूर्ण गाळून घ्या. बघा असं पाणी सुटतं, ते असं दाबू किंवा एका गाळणीत घालून तर पाणी पूर्ण तुम्ही गाळून घ्या. बघा असं पाणी आहे, तर पूर्ण तुम्ही एका भांड्यामध्ये गाळून घ्या. बघा पूर्ण मी गाळून घेतलंय, पाणी शिल्लक नाही. आवळून असं चांगलं पाणी गाळून घ्या. आता वजरी आपली करण्यासाठी तयार झाली. वजरी बनवण्यासाठी मला वाटण लागणार आहे, त्यासाठी मी एक वाटी ओला नारळ घेतलाय, एक वाटी मध्यम आकाराचे तीन कांदे घेतलेत बारीक करून, सुक खोबरं घेतलंय काप करून, थोडीशी मी धनिया घेतली आहे वाटण करण्यासाठी, थोडस एक चमचा मी जिरा घेतला, एक चमचा धनिया, थोडेसे आल्याचे काप घेतलेत, 7-8 पाकळ्या लसणीचे घेतले वाटण करण्यासाठी, आणि जो माझ्याकडे खडा मसाला होता तो मी घेतलाय, थोडस दगड फूल आहे, मिरी आहे, लवंग आहे, मसाला वेलची आहे, जायदीळ आहेत, जे आहे ते लवंग मिरी 10 घेतलेत, लवंग घेतले 4-5, एवढं मी दालचिनी घेतली आहे थोडीशी, थोडा थोडा मी खडा मसाला जो होता तो तेवढा घेतलाय मी, एवढा मला वाटण्यासाठी खडा मसाला लागणार आहे. आणि त्यामध्ये घालण्यासाठी मसाला लागणार आहे, फोडणीसाठी मला कांदा लागणार आहे, हळद लागणार आहे, धना जिरा पावडर घेतली आहे थोडी, आलं लसूण पेस्ट घेतली आहे फोडणीसाठी, आणि घरगुती मसाला घेतलाय मी, मालवणी मसाला आहे, तुमच्याकडे असेल तर तो घेऊ शकता. तवा घेतलाय, आता मी घेतलेलं वाटण बनवण्यासाठी मी सर्व साहित्य भाजून घेते, त्यासाठी मी तेल टाकलंय आणि कांदा टाकते भाजायला. कांदा चांगला थोडासा परतून घेते, आता कांदा चांगला परतलाय. मी आता घेतलेलं आलं आणि लसूण घेतले, लसूण साला सहितच घेतलंय, फक्त धुवून घेतलीय, आणि आलं पण साला नाही काढलंय, तसंच घेतलंय. आता कांदा भाजायचा आहे आपलं, मग कांद्याबरोबर आपलं ते तुकडे पण भाजतील. आता मी काप करून सुकं खोबरं घेतलंय, त्यामुळे मी ते सुकं खोबरं भाजण्यासाठी मी कांद्याबरोबरच भाजून घेते. जर तुम्ही खोबरं किसून घेतलंय तर खोबरं शेवट टाका, कारण ते लवकर भाजतं. आता हे तुकडे केल्यामुळे ते भाजायला वेळ लागतो, त्यामुळे मी कांद्याबरोबरच ते भाजून घेते. जर आपल्याला किसलेलं असेल सुकं खोबरं तर तेपर्यंत मी चांगलं भाजून घेते सगळे जिन्नूस. कांदा माझा चांगला लाल होईपर्यंत भाजलाय. तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त वाटण तुम्ही घेऊ शकतात. मी आता कांदे 3 घेतले, तुम्ही 2 घेऊ शकतात. खोबरं मी अर्धी वाटी घेतले, तुम्ही त्याच्यापेक्षा कमी घेऊ शकता जर तुम्हाला कमी करायचं असेल तर. आता माझी वजरी मोठी आहे त्यामुळे मी एवढं जास्त घेतलंय, आणि घरात माणसं जास्त असल्यामुळे जास्त करते, त्यामुळे मला एवढं साहित्य लागणार आहे. आता मी ओला नारळ 1 वाटी घेतलाय, साधारण छोटा 1 नारळ घेतलाय, काही किसला नाही, ते तुकडे पण पडले, त्याचे तुकडेच केले, किसला नाही, काही सुका असल्यामुळे तो जास्त किसल्यावर त्याचे तुकडेच पडतात, त्यामुळे मी तो साधारण मध्यम आकाराचा मी 1 नारळ घेतलाय. तुम्ही कमी माणसं असेल तर तुम्ही 1 वाटीत नारळ ओला घेऊ शकता, ओलं खोबरं कमी जास्त करू शकता तुम्ही वाटण. कांदा जास्त लाल होईपर्यंत भाजला तर चांगली चव येते, त्यामुळे खोबऱ्याबरोबरही पुन्हा भाजून घ्या. बघा आता मी शेवटी घेतलेला खडा मसाला टाकते, 1 चमचा धने, 1 चमचा जिरे, आणि घेतलेला जो घरात अवेलेबल होता माझ्या तो खडा मसाला. तुम्ही कमी जास्त तो पण करू शकता टिपटीनुसार, किंवा गरम मसाला वापरत असेल तर तुम्ही नाही वापरला तरी चालेल. आता याच्यामध्ये एक सुकी मिरची पण टाकू शकता, एक ओली मिरची पण टाकू शकता, पण मी इथे नाही टाकली कारण नॉर्मल तिखट हवंय. जर झणझणीत हवं असेल तर एखादी सुकी मिरची, बेडकी किंवा काश्मीरी टाकू शकता, त्यामुळे कलर चांगला येतो आपल्या आमटीला. आता माझं हे भाजण तयार झालं, आता मी थंड होऊन मिक्सरमध्ये चांगलं बारीकसर लावून घेते. वाटण थंड झालंय, आता मी एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेते, मिक्सरचं भांडं घेतलंय, त्यामध्ये सर्व वाटण मी काढून घेते.
मध्ये काढून घेतलंय. आता त्यात हवं तेवढं थोडं पाणी टाकते आणि मिक्सर मध्ये मी लावून घेते. वाटण मी मिक्सर मध्ये लावून घेतलंय. बघा थोडस जाडसरच वाटलंय कारण मला घट्ट करायची आहे, त्यामुळे थोडस जाडसर आहे. बघा घट्ट करायचं असेल तर सुक तर थोडं जाडसर वाटण ठेवा, आणि एकदम पातळ आमटी करायची असेल तर थोडं अजूनही मिक्सरला तुम्ही लावू शकता. आता मी घट्टसर वजरी बनवते त्यामुळे वाटण मी थोडस जाडत ठेवलंय, त्यामुळे चांगली टेस्ट येते त्या घट्टसरला. आता मी एक पॅन घेतलाय, गॅस लावलाय आणि त्यात आता 2 चमचे फोडणीसाठी तेल टाकते, वजरी बनवते. आता चांगलं 2 चमचे मी तेल टाकलंय. तेल आपलं गरम झालं की त्यात फोडणीसाठी घेतलेला कांदा आहे तो टाकते. साधारण छोटा 1 घेतलाय कांदा फोडणीसाठी, जास्त असेल तरी काय होत नाही. आणि तो मी कांदा आता फोडणीसाठी घेतलेला परतून घेते तेलामध्ये. कांदा आपला चांगला लालसर होईपर्यंत चांगली फोडणी तयार झाली. आता मी घेतलेले मसाला टाकू. पहिल्यांदा आलं लसूण पेस्ट टाकू. आलं आणि लसूण आपण वाटण मध्ये वापरलंय पण इथे मी थोडीशी फोडणीसाठी पेस्ट टाकते. गॅस बारीक करा आणि सगळे मसाले टाकून घ्या. आता आलं लसूण पेस्ट टाकले. आता घेतलेले मी हळद, धना जिरा पावडर आणि घेतलेला घरगुती मसाला, तुमच्या आवडीप्रमाणे घ्या. मी 2 चमचे घेतले आहेत. तो मसाला पण मी चांगला परतून घेते. आता मी मसाला सगळा परतून घेतलाय. आता घेतलेली वजरी त्यामध्ये मी फोडणीसाठी टाकते. ती पण मी चांगली मसाल्यामध्ये परतून घेते. अशा प्रकारे चांगली मसाल्यामध्ये परतून घेते. आता शिजायला आपल्याला चांगला जास्त वेळ नाही लागणार कारण आपण गरम पाण्यातच घातलेली, त्यामुळे थोडस आपण शिजवून घेऊ. आता अशा प्रकारे मी परतून घेतली आहे आणि आता शिजण्यासाठी मी गॅस जरा थोडासा मोठा केलाय आणि जेवढं हवं तेवढं पाणी टाका. आता पाणी टाकलंय, पाणी टाकलंय आणि 10 मिनिटांसाठी मी बारीक गॅसवर वजरी शिजवायला ठेवते. आता मी बघू आपली शिजली की बघू, तुम्ही शिजले की बघू शकता हाताने, कारण कधी कधी ती वजरी थोडी जून बकरा असेल तर शिजायला वेळ लागतं. बघा ही आपली शिजली आहे चांगली, कधी कधी वेळ लागतो. मग तुम्ही अजूनही 5 मिनिटं ठेवू शकता. आता ही माझी शिजली आहे बघा, कारण जास्त होती ती कशी शिजून थोडी पातळ झाली आहे, त्यामुळे चांगली वजरी आपली शिजली आहे. मी केलेलं वाटण आहे ते त्यामध्ये घालते. तुम्ही कमी जास्त प्रमाणात वाटण घालू शकता, तुम्हाला जेवढं हवं असेल तेवढं. बाकीचं वाटण तुम्ही ठेवलं फ्रीजमध्ये तरी तुम्हाला उद्या कुठची आमटी करायची असेल तरी तुम्ही वापरता येईल, त्यामुळे जेवढं तुम्हाला हवं आहे तेवढं तुम्ही वाटण घालू शकता. सर्व खूप माणसं असेल तर सर्व घालू शकतात. आता बघा मी वाटण केलेलं घातलंय. आता आपण पुन्हा एक चांगली उकळी येण्यासाठी ठेवू, पण ते वाटण चांगलं मिक्स झालं पाहिजे. मी 5 मिनिटांसाठी खोबरं मिक्स वाटण खोबऱ्याचं मिक्स होण्यासाठी ठेवलेलं. बघा आपली 5 मिनिटं झाली आहे, चांगली उकळी आली आहे. आता बघा आपलं मी पातळ जास्त नाही केलंय, घट्टसरच केलंय. आपली वजरी आता शिजून तयार झाली आहे. आता मी त्यात चवीनुसार मीठ टाकते. आता मी चवीनुसार मीठ टाकलंय. आता मी थोडं वास त्याचा उग्र असल्यामुळे मी 2 पाकळ्या कोकम टाकते. ऑप्शनल आहे, तुम्हाला टाकायचं असेल तर टाका. मी थोडं 2 पाकळ्या टाकलंय. आता वजरी आपली तयार झाली आहे. आता सजावटीसाठी मी वरून कोथिंबीर टाकते. आता वजरी आपली खाण्यासाठी तयार आहे. आता वजरी माझी खाण्यासाठी तयार झाली आहे. तुम्ही चपाती बरोबर भाताबरोबर पण खाऊ शकता.
चविष्ट अशी लागते. माझा व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राइब करा. थँक्यू.